नमस्कार आणि समस्त पोहोप्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार. इश्टानो, आमच्या देशान असे खूप कमी तरणाटे आसतले जांणी पिरायेच्या 18 वर्सां पयलीं आशिया खंडान, जो आमचो देश भारत देश वो आशिया खंडान आसा, त्या आशिया खंडान दोळे दिपकावपी प्रदर्शन केलां आसतलें. आनी तातूंतल्या एक तरणाटो आमचो गोंयचो, ही आमकां खूब अभिमानाची गोश्ट जावन आसा. आज आमचे बरोबर असोच एक तरणे पिरायेचो 14 वर्सांचो भुरगो हांगा आयिल्लो आसा तरणाटो हे कार्यावळींत, जाचे आमी तुमकां आतां वळख करून दिता. हे तरणाट्यान 14 वर्सांचेर आशियाई बूक ऑफ रिकॉर्ड्स हातूंत एक नव्या क्रिडा प्रकारान, ताका जंपींग जॅक अशें म्हणटात, तातूंत ताणें आशियाई बूक रिकॉर्डान आपलें नांव नमून घेतलां. आनी ही फक्त बाब फक्त 10 दीस पयलीं जाल्या. पयली सुवातेर हांव तांकां ताची वळख करून दितां. तुमकां म्हजे बरोबर आज आसात यश बाब पवार. तुजे पयले सुवातेर अभिनंदन. थँक्यू. कारण तुवें ह्या एशियाई बूक ऑफ रिकॉर्डान हें जंपींग जॅक ह्या उपक्रमान तुवें रिकॉर्ड केल्ली आसा. त्याच बरोबर ताजे प्राउड पेरंट्स हेय आसा आमचे बरोबर, दोतोर विवेक बाब पवार, तशेंच ताजी आवय राजश्री बाय. तुमचेय बी नमस्कार, अभिनंदन आनी तुमचे ह्या कार्यावळीन पयले सुवातेर येवकार दिता. थँक्यू. यश बाब, तूं फक्त 14 वर्सांचो, तूं 9वेन शिकता, कळ्ळें न्ही? आतां तुका नांवूय तुज्या पालकान यशूच दिलां, बरोबर न्ही? हे तुज्या यशा फाटले रहस्य कितें तें आमच्या पळोवप्यांक सांग. हें जें तुवें आशियाई बूक ऑफ रिकॉर्डान इतलें यश घसघशीत मेळयलें, ताजे फाटलें रहस्य कितें? ह्या म्हज्या एशिया रेकॉर्डच्या फाटल्यान म्हाजे पेरंट्सचो साथ, म्हाज्या स्कूलचो साथ आनी म्हाजे मेहनत आसा, होच म्हाजो राज आसा. बरें आसा. ओके, तूं हें तुजें जें पळय सक्सेस आसा, इंग्लिशीन अशें म्हणटा सक्सेस हेज मॅनी फादर्स, फेलियर्स हेव नन म्हणटा इंग्लिशीन म्हणटा. ओके, सो हे सक्सेसा फाटलें तूं म्हणटा तुजो मेहनत, तुजे पेरंट्स आनी तुजी शाळा, हे तिगी जाण तिनूय संस्थाचो वांटो आसा, बरोबर? आतां अशें आमी वाचलां तुजे बाबतींत की तुवें पयलीं तूं खेळान खूब इंट्रस्टेड आशिल्लो ल्हानपणा पासून, आनी तुवें रायफल शुटींग प्रकारान, रायफल शुटींग म्हणटा तातूंत तुवें खूब यश संपादन केल्लें आसा, गोंय पांवड्यार मागीर राष्ट्रीय पांवड्यार. हें रायफल शुटींग हें तुका कित्याक दिसलें हें रायफल शुटींग घेवचें म्हणून, एज अ ही हॉबी म्हणून घेतली तुवें काय स्पोर्ट म्हणून घेतलें तुवें? तर हांवें रायफल शुटींग म्हाज्या पप्पाक पळोवन घेतलें, कित्याक म्हाज्या पप्पा एक पिस्टल शूटर आसलो, म्हणून तांकां पळोवन पळोवन म्हाजो इंट्रस्ट वाडलो. ओके, आनी हांव आमच्या फॅमिली स्पोर्टान येयलो. आनी तेन्ना चूज करतना म्हाजे कडेन दोन ऑप्शन्स आसले, एक तर रायफल नाल्यार पिस्टल, आनी दोनी ट्राय करच्या मागीर म्हाका रायफल चड इंट्रस्टींग दिसली, म्हणून हांव मागीर तेतून येयलो. ओके, आतां खूब अशे नामनेचे भारतातले रायफल शूटर जावन गेले, आमचे देखीक अभिनव बिंद्रा, गगन नारंग सारके, हांकां आंतरराष्ट्रीय मळार ऑलिंपीक स्पर्धेन बक्षीस मेळिल्लें आसा. हांचे कडल्यान तुका आतां तूं रायफल शुटींग म्हणटकच गोंयांत हो उपक्रम खूब कमी लोकांनी आयकला आसतलो. आतां हो उपक्रमान तुका आमी बरें हें शावंडयतात, तूं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मळार पळजवचो आनी तुजें नांव गोंयचें आनी आमच्या देशाचे वयर काडचें. हाजे फाटल्यान तूं आतां फुडें कोचिंग तुजें एडवान्स कोचिंग बी करपा खातीर तूं खंय वचपाचो बी आसा? एडवान्स कोचिंग खातीर हांव आतां कोल्हापुरांत वयता, आनी म्हाजे फ्युचर प्लॅन्स कोचिंगे खातीर एक तर थंय कोल्हापुरांत आसा नाल्यार इंडियाच्या भायर खातीर. ओके, कोल्हापूर तुजी अशी खंयची ही अकॅडमी बी अशी आसा जी तुवें सिलेक्ट केले अशी? कोल्हापुरांत हांव मिस्टर अजीत पाटील ह्यांच्या कडेन शिकपाक वयता. अजीत पाटील, हय, अजीत पाटीलाची अकॅडमीन खूब आमच्या देशा खातीर व्हडले व्हडले शूटर तयार केल्यात. हय. ओके, आतां
तुझे हे जे आमकां पळय दिसता आशियाई बूक ऑफ रिकॉर्ड्स हातूंत तुवें गेले 10 दीस पयलींच दिवाळेचे थोडे दीस पयली म्हणजे दिवाळेच्या शुभ आरंभाचेर म्हणटा तशें तुवें हे इतले दोळे दिपकावपी प्रदर्शन केले आनी आशिया बूक ऑफ रिकॉर्डांत तुवें आपलें स्थान मेळयलें आनी तुका तुजे पालकांक आनी गोंयचें नांव वयर काडलें बरोबर. आतां तूं हो प्रकार आमी जंपींग जॅक म्हणून जाणा म्हणटा तो देवानंद हिंदी फिल्म इंडस्ट्रीतलो स्वर्गवासी देवानंद हो आशिल्लो ताका जंपींग जॅक म्हणटाले पूण तुवें हे जंपींग जॅकान आशियाई रिकॉर्ड केला आनी हाजे खातीर तुका ह्या संस्थेन ही सर्टिफिकेट दिल्या दिसता आमकां समजले. आतां हे जंपींग जॅक म्हणटा ते कित्या खातीर तूं हे जंपींग जॅकान भितर सरलो आनी इतलो रिकॉर्ड मेळ्ळो म्हणसर तुवें इतलें प्रदर्शन जाला ते आमचे मातशे पळोवपाक सांग. हांवें जंपींग जॅक्स एक एक्सरसायज म्हणून सुरू केली कित्याक हांव एक शूटर हा आनी आमकां फिजिकल आनी मेंटल एक्सरसायजची खूब गरज पडटा. बरोबर सगळे एक्सरसायजीस तर म्हाका जमताले फक्त म्हाका एक धांवपाक आवडनासले म्हणून तेन्ना एकूच ऑप्शन आसलो तो जंपींग जॅक. ते सुरू केल्यान मातशें कमी जातले सुरवातीक मागीर एका वर्सा मागीर हांव 1 मिनटान 100 करतालो तेन्ना बरें दिसतालें 1 मिनटान 100 जाता म्हणून. मागीर एक दीस हांव म्हाजो वॉड्रोब साफ करतालो थंय मागीर म्हाका एक धाकटो नोट गावलो तेचेर बरयलें की म्हाजो मातसो काम उरला 2-3 वर्ल्ड रेकॉर्ड करपाचो तर तेन्ना हांवें चिंतलें जंपींग जॅक्सानूच रेकॉर्ड करया आतां. बरोबर मागीर हांव 8 महिने खूब इंटेन्स ट्रेनींग करतालो सकाळी 5 उठून हे करतालो मेहनत केली आनी मागीर 8 म्हयन्या मागीर 23 सप्टेंबराक हांवें इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्साक 2 रेकॉर्ड्स केले आनी मागीर हांव सॅटिस्फाय जावंक नासलो ओके म्हाका मातशें आनी व्हडलो रेकॉर्ड करचो मागीर 20 ऑक्टोबर ह्या दिसाक हांवें एशिया बूक ऑफ रेकॉर्ड्स हेका हांवें एक रेकॉर्ड केलो. ओके आतां जंपींग जॅक म्हणटात तो हो कितें एरोबीक एक्सरसायजाचो प्रकार हो हय एक एरोबीक एक्सरसायजचो प्रकार हा हेजे खूब फायदे हा म्हणून एक तर आपलो बॅलन्स इम्प्रूव करता मागीर कॉर्डिनेशन आनी एक हार्ट खातीरय बरो कित्याक हार्टा खातीर ओके ओके म्हाका सांग आतां तूं 9वेन शिकता आतां तुवें सगळें सांगलें कॉन्सन्ट्रेशनूय वाडटा हातून हय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आमचे जे तुजे पिरायेचे जे भुरगे आसा जे शाळा महाविद्यालयांनी शिकता तुजे पेक्षा मातशे व्हडलेय बी तांणी हे जंपींग जॅक केल्ले बरें काय दिसता तुका कॉन्सन्ट्रेशन खातीर हय कॉन्सन्ट्रेशन वाडपाक जाय न्ही आज एका जाग्यार कॉन्सन्ट्रेशन ध्यान लागना अशें कॉन्सन्ट्रेशन हे असं कॉन्सन्ट्रेशन तर खातीर ना पण आमचं बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ह्याच्या खातीर चढ इम्पॉर्टंट कॉन्सन्ट्रेशन वाटता हेतून वाटता म्हणटकच आतां तूं म्हाका एक सांग तूं आतां तुजो अभ्यास कित्याक तूं CBSE माध्यमांतल्यान शिकता केंद्रीय बोर्ड तांचे खूब कट हे आसता शेड्यूल रिग्रत आसता तूं तुजे हे शेड्यूल आनी एक तुजे रायफल शुटींग आनी तातूंत हे जंपींग जॅक हे कशें बॅलन्स करता हो पळयलें तर म्हाजी लायफ मातशी डिफिकल्ट आसता हे तिनी मॅनेज करतना पूण मॅनेज जाता म्हाजे कडेन मॅनेज करता सकाळी 5 उठून हांव एक्सरसायज करता तेतून जंपींग जॅक्स म्हाजे कवर जाता मागीर स्कुलासून येतकूच 3-4 एक ओवराचो ब्रेक घेता आनी मागीर हांव शुटींगेक वयता थंयसून 8 येता आसलो हांव त्या मागीर माझे उरलेले काम म्हणजे स्टडीज बी त्यांना टायम मॅनेजमेंट तर करतोच पडटा. व्हेरी गुड म्हणजे तूं बरें सांगलें आमचे जे पळय तरणाटे तुजे पिरायेचे जे पळयता आसतले एकिणाक हो प्रोग्राम तांणी सुद्दां नोट करून घेवचे वेळाचो सदुपयोग करतो तो बरोबर हां वेळाचो सदुपयोग करून तूं हे पांवड्यार पर्यंत पावला हां म्हणजे तुजे आमी अभिनंदन करता. दोतोर पवार ताणें आतांच म्हणलें की तुमच्या पुतान की ताणें फॅमिली स्पोर्ट घेतलो म्हूण म्हणजे अशें आसता की तुमची फॅमिलीन हो शुटींग बी चलताले पयलीं बी तुमचे वडील किंवां तुमचे काका कोणी तुमचो बापूल भाव अशें कितें तिपोल भाव बी अशें तशें फॅमिली न्ही की म्हाजे जे एक फादर इन लॉ आखर केकर म्हणून ते एक स्वता शुटर आसले ते नॅशनल लेवलचेर म्हणजे ते मॅडलिस्ट आसले आनी
ते ज्यांना शूटिंग करताले त्यांना म्हणजे त्यांचे असे इन्स्पिरेशन घेऊन म्हणजे हांवेनूच स्टार्ट केले आणि ते स्टार्ट केल्या उपरांत त्या टायमार तिथल्यो फॅसिलिटी नसलेले आमकां सो ते कितें तरी एक एक लो लेवलचे पिस्तल घेऊन आम्ही प्रॅक्टीस करताले आणि ज्यांना कॉम्पिटिशनाक वयताले त्यांना मी ते हायर करताले कोणाकडले तरी एका मॅची खातीर बरोबर सो एक दोन नॅशनल केली आणि ताज्या उपरांत मागीर तो खर्चीक असल्या कारणान म्हणजे ताज्या फुडें कंटिन्यू करूंक ना पूण अशें दिसलेलें की जरी हांवें जरी कंटिन्यू करूंक ना की आमचो एक फॅमिली म्हणजे म्हाज्या एक चल्याक सांगलें हांवें की तुजे कडेन आतां एक दोन तीन ऑप्शन आसा तें तूं पळय मागीर ताज्या उपरांत ताकाय इंट्रस्ट येयलो भितर तेणें जेन्ना फस्ट नॅशनल जेन्ना खेळ्ळो तो प्री नॅशनल त्या पयल्याच नॅशनलाक तो क्वॉलिफाय जालो आणि त्यांना आमकां दिसलें बाबा तेजे कडेन कितें तरी आसा म्हणून बरोबर आणि मागीर तो कॉम्पिटिशन जे आसा पळय ताका पार्टिसिपेट करीत गेलो आणि आतां सध्या तो करता कारण त्याचे कॉन्सर्न म्हणजे ताजे फोकसिंग आसा की ताज्या पेक्षा खूब आतां बरें करप म्हणजे बरें करप आणि ह्या सगळ्या हितूर प्रोसेसान ताका खूब टायम मॅनेजमेंट करूं टायम हे करचो पडटा कारण तेजी स्टडीज ताजी शूटिंगचे म्हटले न्हय की जवळ जवळ बाकीच्या स्पोर्ट्सा भशेन न्ही ते एटलिस्ट ताका एक दोन तीन वरां लागता ताजे ते कॉस्ट्यूम ताजे ते चेंज कर सेकंडली प्रॅक्टीस कर आणि तरी पण तातून तो आपला टायम बरो मॅनेज करता त्याच्या बद्दल आम्ही सॅटिस्फाय जो म्हणजे त्याने जे किती आता यश जे संपादन केला कारण प्रत्येकाक हॅज अ पॅरंट म्हणून एक प्राऊड मुवमेंट असतं की त्यांचे भुरगे किती जण करता आणि लोक ज्यांना त्यांची त्यांना एक ॲज अ पेरंट म्हणून सामकं एक बरं दिसतं ते बरं खरेच खरं आणि हाज्या फुडेंय तेणी कारण ॲज अ पेरंट म्हणून आम्ही आमचा त्याला सदांच सपोर्ट असतो बरोबर असतं हय दोतोर पवार तुम्ही खेळा खात्यान अधिकारी आहात बरोबर आणि आताच तुम्ही म्हणले हे रायफल शूटिंग हो जो पण खेळा प्रकार हा व खूप सवाय नाही खूप मारक बरोबर म्हणतकच आता हे असे जे खूपशे तरणाटे जे हे खेळाकडे वळपाक सोदतात पण तांकां फायनान्शियली आर्थिक दृष्ट्या हे शक्य जायना ताणी कसे किती फुडें वचचे अशें दिसता तुमकां किती सरकारचे किती योजण्यो बी आसता अश्यो कित्याक तुम्ही सरकारी खेळा खात्या अधिकारी म्हणून योजण म्हणजे आता जी आता नॅशनल गेम्स आमची जावपाची आसा आणि आमच्याकडे सध्या तरी इन्फ्रास्ट्रक्चर ना हेजो गोयांत रायफल शूटिंगचो म्हणजे त्या स्टँडर्डचो ना सो ते जे इव्हेंट्स आसा पळय ते आमचे दिल्ली आसा बरोबर बरोबर सो गोयचे जे एक टीम आसा पळय तांकां दिल्ली वयचे पडटले आणि एक अकॅडमी आसा गोंयांत एक अकॅडमी आसा पण जर कोण स्टार्ट जर करतलो न्हू जाल्यार प्रायमरी लेवलाचेर ताका इन्फ्रास्ट्रक्चर आसप गरजेचें आसा आणि सरकार हाजेर प्रयत्न करता बरोबर आणि हाजे फुडें वील थिंक पॉझिटिव्ह येऊ शकता कदाचित बरोबर दोतोर कित्याक विचारलें हांवें कित्याक तुमच्या पुतान जे पळय ट्रॅक घाला तो खेलो इंडिया आतां हो खेलो इंडिया जो पळय प्रोजेक्ट आहा हो मोठो व्हडलो प्रोजेक्ट केंद्र सरकारचो ह्या दृश्टिकोनातल्यान तुमकां हांवें विचारलें कित्याक खेलो इंडियान ताणें दोळ्यार उपकावपी प्रदर्शन केलां आसतलें म्हणटकच खेलो इंडियान प्रधानमंत्र्यान अशें सांगलां की दर वर्सा 6,000 वेगळे वेगळे खेळाचे तरणाटे ते तयार करतले म्हणून बरोबर तो चालू आसा उपक्रम सरकाराचो आणि तातून आतां खेलो इंडियाच्या हेतूर लास्ट टायम तो येयलो पळय तेतूर एंट्री मेळपूच म्हटल्यार आमच्या खातीर ते एक व्हडलें म्हणजे ग्रेट अचिव्हमेंट कशें बरोबर बरोबर मॅडम राजश्री तुम्ही एक शिक्षिका आणि तुम्ही एक उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्लिश हो विषय शिकयता बरोबर आता आज भुरगे तुम्ही पळयतात क्लासीन ते फोकस लागना सही पिरियड जर ते ग्राउंडार जर शूटिंग म्हणणा बाकी कसले धावपाचे किती खेळपाचे कसे भशेन खेळप हे तांकां आवडटा म्हणटकच तुम्ही एज अ टिचर विद्यादान हातून आता संस्थेन काम करता एका पण तुमकां कितें दिसता आज जे पालक आमचे हे खिणाक हो प्रोग्राम पळयता आसतले आणि जनरली जे पेरंट आहा ते भुरग्याक शीक रे पापया कर रे कितें शीक रे शीक ऑल प्ले एन्ड ऑल वर्क एन्ड नो प्ले मेक जॅक अ डल बॉय म्हणटा खरें बरोबर आतां हे दृश्टिकोनांतल्यान तुमकां कितें दिसता तुमचो हो पूत इतले तो आतां सक्सेसाच्या पांय हाजेर चडटा बरोबर तुमकां कितें दिसता जनरली भुरग्यांक जर भुरगो जो खेळान इंट्रस्टेड आहा एज अ करियर करपाक सोदता तो जाल्यार तुमी तुमचें मत कितें हाजेर हय ऑफकोर्स आतां स्पोर्ट्स एज अ करियर घेऊं शकता कित्याक आतां कितले तरी फिल्ड्स येयला आणि आतां म्हाका दिसता की पेरंट्सांनी फक्त एकेडेमीक दृश्टीकोनान पळोवचें न्हू की स्पोर्ट्सान जर थोडी भुरगीं कशी
स्टडीजन वीक असतात त्यांना कसे जमना मागीर एक एकदा ड्रॉप आउट जातात पण आता जर खेळात त्यांना इंटरेस्ट असा तर ऑफकोर्स त्यांच्यानी करिअर सुद्धा करू शकता हा सुद्धा थोडे भुरगे असे असतात की त्यांना खेळ आवडता पण कोण जाणे एका लेवल पर्यंत येतात आणि मागीर थंय स्टॉप जातात मागीर आणि काय कंटिन्यू करीना पण आता किद्याक कंटिन्यू करीना एक एकदा म्हणजे पेरेंट्सचंही प्रोत्साहन असताना पेरेंट्सा कसे दिसता की ना माझं चाइल्ड एकदा डॉक्टर इंजिनियर असे किती तरी जाऊचे असे पण असे असं ना की सपोज खेळात इंटरेस्ट आहा भुरग्यां तर ऑफकोर्स पेरेंट्सनी पण सपोर्ट करूंक जाय आणि पेरेंट्सांनी आपले माइंड चेंज करून ओके दॅट ऑल्सो असे एक करिअर म्हणून एक्सेप्ट करू शकता असे ऑफकोर्स प्रोत्साहन आता पळयत जाल्यार शूटिंग आणि अभिनव बिंद्रा बीन असाच कितले तरी असा ना हांव कितें म्हणपाक सोदतां तुमकां मॅडम की आज आमी कितलेशे दोतोराची नांवां जाणा अशे कितलेशे इंजिनियरांची नांवां जाणा पण तुमीच आता म्हणले अभिनव बिंद्रा गगन नारंग राही सरनोबात किंवा आमचे वेद पाठक अंजली वेद पाठक ही नांवां सामकी इंडियेचे हाजेर नकाशार चलता टॉप ही म्हणटकच तुम्ही ह्या क्षेत्रान आता आमचे भुरग्यांक आमी आता इतले धडपण हाडटा शिकपाचे संदर्भात आणि ताका लागून आमी आता पळयता की खुबशे भुरगे फ्रस्ट्रेशन मागीर सुइसाइड अश्यो डिप्रेशन अश्यो टेंडन्सीज दिसून येतात खूप खूप येतात म्हणटकच तुमच्या हाजेर तुम्ही कशे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल ऑल्सो असे असे भुरगे असतात की आणि स्पोर्ट्सान येले की कॉन्सन्ट्रेशन परत टीम स्पिरिट असले काही गोष्टी येतात वेरीन चाइल्ड इज एबल टू ऍडजस्ट असे आता पळयत जाल्यार खंय पळयले जाल्यार भुरगीं कोण अशे बसून उलोवपाक पळयना फक्त फोन घेवन खंय तरी कॉर्नरान आसतान आणि तेथूनच असतान मागीर इवन मेसेज सायडीक असता पण मेसेज करतान पण उलयना म्हणजे फेस टू फेस असतात पण फेसबुकवर असतात फेस टू फेस असून फेसबुकवर असतात दोतोर तुम्ही तुमच्या भुरग्याक तुम्ही आता खेळा अधिकारी म्हणतात तुमकां मातशे सोपे पडटा बाकीचे कम्पेर टू हे पण हाजे खातीर तुम्ही वेळ दिवचो पडटा कित्याक समज आता कोल्हापुराक वेलो खंय आनी खंय आंतरराष्ट्रीय मळार व्हरचो पडलो तो 18 वर्सांचो अजून जावना एडल्ट जालना म्हणटकच तुम्ही असो वेळ कसो काढटात तुम्ही दोनी जाण मेळून आता ताची जितली नॅशनल झाला ती तेजी सगळी नॅशनलांक हांवें विटनेस केला तुम्ही कारण कित्याक म्हाका ताजे बरोबर वयचोच पडटा कित्याक ताजे जे रायफल असता सेकंडली किट बॅग असता ही 3-4 तेची लगेज असता आणि त्यातले ते तो धाकटो असल्या कारणान की ही सगळी आता तो म्हाका दिसता तो ट्रॅव्हल करतलो काय ती बॅगा सांभाळटलो बरोबर म्हणून त्या खातीर प्रत्येक त्याची कॉम्पिटिशनां जाला पळय त्या प्रत्येक कॉम्पिटिशनान म्हणजे त्याच्या हांवें हांव गेला त्याच्या बरोबर आणि कॉम्पिटिशनां गेल्या उपरांत सुद्धा की ही गेम जी अशी असा पळय की फिजिकली आणि मेंटली हो दोनूय भशेन असपाक जाय त्याच्या खातीर एक एकदा आम्ही स्लीपर ट्रेनीनू वचू शकना कारण किती एक्झर्शन जाऊ शकता त्याच्या खातीर आम्ही ते कम्फर्टेबल जे असा पळय जर्नी असा पळय ती तातून हे करता आणि जेन्ना अशी जेन्ना कॉम्पिटिशन जेन्ना चालू असता पळय त्यांची की त्यांना कोच असतात ॲज अ पेरंट म्हणून म्हणजे हांवें ते दोनूय हे केला बॅलन्स बरोबर बॅलन्स करून आणि त्याला तो जेव्हा हांव गेल्या उपरांत त्याला मातसो सपोर्ट येता आणि असे दिसून आयला की खूपशे जे पण सक्सेसफूल ॲथलीट असतात त्यांच्या फाटल्यान त्यांच्या आवय बापायचो खूप मोलाचो वाटो असतो डेफिनेटली कोच असतात कारण त्याचे पेरंट्सचा जर सपोर्ट ना नी जाल्यार भुरगो फुडें वचोच शकना कारण असे गोंयात कितकेशेच असे तरणाटे असतले की जे म्हणजे बरे असा स्पोर्ट्समॅन पण कदाचित त्यांना हो सपोर्ट मिळो नसल्या कारणान ते फुडें वचू शकना सो पेरंट्सांनी सुद्धा म्हणजे माझे एक असे त्यांना अपील असा की भुरग्यांक सदांच प्रोत्साहन करपाचे जे त्यांच्याकडे पॉसिबल जाता पळय ते करपाचे केवळ हांव आता ह्या क्षेत्रात असा म्हणून हांव त्याला घेऊन पुढे वचू शकलो कदाचित सगळ्याकडून हे पॉसिबल जायना नी पण जे जे क्षेत्रात ते असा त्या क्षेत्रात त्यांना डेफिनेटली काढपाक डेफिनेटली त्यांना वयर काढपाक जाय त्याच्या खातीर हांवें लीव सुद्धा घेतला चाइल्ड केअर लीव सगळे मॅनेज करपाक जायना चाइल्ड केअर लीव हाजे खातीर पण जाऊ खूप बरे हाजे खातीर तुम्ही उपयोग केला बरे हाजे खातीर दोतोर पवार आणि मॅडम राजश्री तुमकां खरे अभिनंदन तुमची तुस्त करता आम्ही तुम्ही तुमचे करिअर सांभाळून हाजोय करिअर करपाचो तुम्ही इच्छुक असा आणि असे सगळे पालकांनी करचे यश बाब तुका सगळे पणजी दूरदर्शन परिवारा वतीन तू आणि उच्चांक गाठचे असे म्हणून आम्ही मना काळजातल्यान मागतात परमेश्वराक तुका ऑल द बेस्ट म्हणता आणि तुम्ही हांगा आयिल्ले बद्दल
व्यातल्यान वेळ काढून तुझे खेळाचे शेड्यूल बी असता प्रॅक्टीस बी तुमचे पणजी दूरदर्शनचे वतीन आम्ही आभारी आहात. धन्यवाद. देव बरे करू. Thank you.